निर्भीड, निपक्ष आणि विश्वसनीय बातम्यांसाठी सबस्क्राइब करा वज्रधारी न्यूजला आणि प्रेस करा बेल आयकॉन. नमस्कार, मी तेजस्विनी खराडे, तुम्ही बघताय वज्रधारी न्यूज. खानापूर तालुक्यात आज 43 कोरोना बाधित रुग्ण सापडले. खानापूर तालुक्यात कोरोनाचा धडाका जोरात सुरू आहे. कोरोनाचा वाढता आलेख खाली यायलाच तयार नाही. रोज गतीने कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत. आज तालुक्यात 43 कोरोना बाधित रुग्ण सापडले आहेत. त्यातील 22 एकट्या विटा शहरात सापडले आहेत. कोरोना रुग्णांच्या रोजच्या यादीत विटा शहरातले रुग्ण सर्वाधिक आहेत. गेले 8-10 दिवस आणि त्या आधी 3 दिवस शहरात जनता कर्फ्यू ठेवूनही कोरोना रुग्णांची संख्या कमी व्हायला तयार नाही. विटा शहराच्या कोरोना बाधितांचा आलेख तालुक्यातील ग्रामीण भागापेक्षा जास्त आहे. खानापूर तालुक्यात एकूण 1303 कोरोना बाधित आहेत, तर त्यातील 548 कोरोनामुक्त झाले आहेत. तब्बल 719 ऍक्टिव्ह रुग्ण तालुक्यात आहेत. निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी बघत रहा वज्रधारी न्यूज. धन्यवाद. शुभ कार्याला अविस्मरणीय करणारे आणि नात्यातला जिव्हाळा जपणारे जय माता दी मंगल कार्यालय. प्रशस्त हॉल, लॉन, डायनिंग हॉल, वधूवर रूम्स, गेस्ट रूम्स, प्रसन्न वातावरण आणि रस्त्यालगत असलेले विट्यातील एकमेव मंगल कार्यालय जय माता दी मंगल कार्यालय. प्रोप्रायटर अण्णा सुबराव शिंदे. आमचा पत्ता तासगाव रोड, ग्रामीण रुग्णालयाजवळ, विटा.